नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत. आंबा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. आपण सगळेजण आंब्याच्या सीझनची वाट बघत असतो, पण आंब्याचा सीझन खरा 1.5 ते 2 महिनेच असतो, कारण आपण अक्षय तृतीयेनंतर आंबा खायला सुरुवात करतो आणि पाऊस पडला की आंबा खाणं बंद करतो. हा आंबा पुढचं वर्षभर आपण सीझन संपला तरी एन्जॉय करू शकतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रिझर्व्ह करू शकतो. आपण जर घरी हा आंब्याचा पल्प आणि आंबा प्रिझर्व्ह केला तर तो ताज्यासारखा छान लागतो, कारण आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही. इथून पुढच्या 4 भागांमध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह आणि आर्टिफिशियल कलर्स न वापरता आंबा वेगवेगळ्या पद्धतीने कसा प्रिझर्व्ह करून ठेवायचा ते बघणार आहोत. सगळ्यात आधी आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे. प्रिझर्व करण्यासाठी जे आपण आंबे वापरणार आहोत ते पिकलेलेच पण थोडेसे हिरवट असेच घ्यायचे. ते छान असे कडक असले पाहिजेत. धुतलेले आंबे स्वच्छ सुती कापडांनी पुसून घ्यायचे आणि हे आंबे कापून त्याच्या फोडी करून घ्यायच्यात. आपल्याला रसासाठी सुद्धा आंबा पिळायचा नाहीये, कारण तो आतनं खराब असेल तर आपल्याला कळणार नाही. म्हणून आपण आधी फोडी करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवलंय तशा प्रकारे सुद्धा तुम्ही आंब्याच्या फोडी करू शकता. या छान चौकोनी चौकोनी फोडी होतात आणि आंब्याच्या सालीला लागून आंबा वायाही जात नाही. सगळ्या आंब्यांच्या अशा फोडी करून घ्यायच्या. या आंब्याच्या कोई पण छान साफ करून घ्यायच्या आणि सगळा आंबा निपटून काढायचा. की त्यातल्या त्यात मऊ आणि छोट्या छोट्या फोडी आहेत, त्या आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढूया. या फोडी वाटीनी मोजून घ्यायच्या. एक वाटी जर फोडी असतील तर त्याच्यासाठी आपल्याला 1/4 पट साखर घ्यायची आहे. म्हणजे एका वाटीला 1/4 वाटी साखर घ्यायची आहे. एक जाड बुडाचं भांडं घेऊया. या भांड्यात साखर आणि आंब्याच्या फोडी घालायच्या. छान मिक्स करून घ्यायच्या. सुती कापडाने तासभर झाकून ठेवायच्या. मग याला 2-3 तासांनी छान पाणी सुटतं. पाणी सुटलं की हे गॅसवर ठेवायचं आणि बारीक गॅसवर उकळवायचं. हळूहळू हे अजून पातळ होतं आणि याला अजून पाणी सुटतं. सारखं ढवळत राहायचं, लक्ष द्यायचं, नाहीतर ते जळतं. 1-5-7 मिनिटांनी मिश्रण अजून पातळ होतं. याला सारखं ढवळत राहायचं आणि शिजू द्यायचं. 10-12 मिनिटांनी त्याला असा फेस यायला लागतो. गॅस अजूनही मी बारीक ठेवला आहे. आता तुम्ही बघत असाल तर इतपत पातळ आपल्याला ते ठेवायचे. आता हा पाक आपण एका ताटलीत घेऊया आणि बोटाच्या चिमटीत असं दाबून बघायचं. त्याला जर 1 तार आली असेल तर लगेच गॅस बंद करायचा, कारण आपल्याला ह्याच्यासाठी 1 तारीच पाक करायचा आहे. आणि हे इतपतच पातळ ठेवायचं आहे, कारण थंड झाल्यावरती ते परत घट्ट होतं. बघितलं तर आपला हापूसचा मोरांबा तयार आहे. ह्याची कन्सिस्टन्सी सुद्धा परफेक्ट झाली आहे आणि रंग किती सुंदर आला आहे बघितलं का, एकदम नॅचरल येल्लो कलर आला आहे. आता हे गॅस बंद केल्यावर ह्याच्यामध्ये 4-5 केशराच्या काड्या घालायच्या. ह्याच्याने रंग अजून एन्हान्स होतो. आणि मला तर हापूसच्या आंब्यामध्ये दुसरा कुठलाही फ्लेवर आवडत नाही, पण तुम्ही 1 चमचा वेलची पूड किंवा 4-5 लवंग ह्याच्यामध्ये घालू शकता. आता पूर्ण थंड झालं आहे आणि हे असं घट्ट दिसत आहे आणि रंगही खूप छान आला आहे. आहा हा, बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. गरम गरम पोळी आणि हापूसचा मोरांबा खूप छान लागतं, उत्तम. आता लगेच खाण्यासाठी हा थोड्याशा छोट्याशा वाटीत मी काढून ठेवणार आहे. आहा हा हा, काय मस्त दिसतोय. असं वाटतंय की आत्ताच एक गरम पोळी घ्यावी आणि ह्याच्यावरती ताव मारावा. हा तयार मोरांबा तो आपण काचेच्या बाटलीत भरून ठेवायचा आहे. ही बाटली उकळत्या पाण्यात घालून स्टराईल करायची आणि मग हा थंडगार झालेला हापूसचा मोरांबा या बाटलीमध्ये भरायचा. म्हणजे तो वर्षभर छान टिकतो. अगदी वर्षभर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. आणि ज्या ज्या वेळी मला हापूसचा मोरांबा काढायचा असतो त्यावेळी मी ड्राय कोरडा चमचा वापरते, म्हणजे तो वर्षभर छान टिकतो. तर मस्त सुंदर रंगाचा हापूसचा मोरांबा तयार आहे. चला बरं, मग सीझन संपायच्या आधी प्रिझर्वेटिव्ह न वापरता आर्टिफिशियल कलर्स न वापरता छान छान
हापूसचा मोरांबा घरच्या घरी बनवा, एन्जॉय करा, तुमच्या मुलांनाही द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.